नमस्कार मित्रांनो, छिटके तो फटकेमध्ये आपलं स्वागत आहे। शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे आणि परत येण्यासाठी साथ घातली जात आहे। शिवसेना नेतृत्व पहिल्यांदा एवढ्या नरमाईच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे। लाचारी हे शिवसेनेच्या मूळ तत्वातच नाही आहे। तोडफोड आणि परदान ही त्यांची नीती आहे। पण आत्ता शिवसेना 30 वर्षाच्या राजकारणानंतर मॅच्युअर्ड झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। या मॅच्युरिटीचं उदाहरण म्हणजे आमदारांनी बंड करताना उद्धव ठाकरेंना इशारा दिलेला होता, त्यांनी त्या इशाऱ्याकडे इग्नोर केलं आणि जायचं असेल तर जा म्हणून सांगितलं। पक्का राजकारणी किंवा मुरलेल राजकारणी नसलेल्या उद्धव ठाकरेंना ह्याचा अंदाज आलेला होता। पण दोन गोष्टीवर ते कायम होते। ज्या पद्धतीने त्यांनी काल वर्षा बंगल्यावरनं आपलं सामान घेऊन ते पुन्हा मातोश्रीवर निघाले, तेव्हा त्यांनी जे भावनिक आव्हान शिवसेनेचं जे मूळ शिवसैनिक आहेत ते ज्या भावनिक पद्धतीने त्यांना आव्हान करत होते त्याचा खूप चांगला परिणाम आज दिवसभरात पाहायला मिळाला। आता त्यांनी काय केलं आहे तर आत्ता डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेनेने खूप ॲग्रेसिव्ह पावलं उचलायला सुरुवात केली। अख्खा औरंगाबाद जिल्हा फुटला अशा पद्धतीचं रिपोर्टिंग त्यांच्याकडे होतं। उदयसिंग राजपूतांना ते परत आणू शकले। उदयसिंग राजपूत आज कन्नडचे जे आमदार आहेत ते आत्ता सेनाप्रमुखांच्या बरोबर आहेत किंवा पक्षप्रमुखांच्या बरोबर आहेत, उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत। आता नेत्यांचं गोष्ट करताल तर शिवसेनेचे उपनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आत्ता सेनाभवनामध्ये आहेत किंवा मातोश्रीवर आहेत। अंबादास दानवे दुसरे जे नेते आहेत त्यांनी बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल करून ठेवलेला आहे। आता मुद्दा असा आहे की औरंगाबाद महापालिकेमध्ये सुरुंग लागायची शक्यता आहे, कारण की प्रभाव क्षेत्र असणारे प्रदीप जयस्वाल आणि संजय सिरसाट हे दोन्हीही औरंगाबाद शहराशी निगडीत असणाऱ्या मतदारसंघाशी आहेत। तर कोण यांच्याबरोबर जाऊ शकतं तर काही नावं या संदर्भाने चर्चेत आलेले आहेत की जे एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून ज्या नगरसेवकांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेत अशा प्रकारचे जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक बाँड्रीवर आहेत, ते आत्ता वेट अँड वॉच करत आहेत, पण त्यांना जेव्हा आदेश येईल तेव्हा ते जॉईन होणार आहेत हे स्पष्ट आहे। पण त्याआधीच म्हणजे एकनाथ शिंदेंचा ह्यांच्याशी संपर्क होण्यापर्यंत, कारण की एकनाथ शिंदे आता तिकडे सरकार कसं करायचं किंवा शिवसेनेचं बोधचिन्ह आपल्याला कसं मिळेल या सगळ्या गडबडीत लागलेले आहेत। दरम्यानच्या कालावधीमध्ये उद्या संध्याकाळी उद्धव ठाकरे इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। व्हर्च्युअली ते बोलणार आहेत, कारण की औरंगाबादला येऊन बैठक घेणे आणि बोलणं हा आत्ता त्यांचा मूळ मोठं नाही आहे किंवा तेवढा वेळही नाही आहे। पण ते जे काही आव्हान करणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की हा येणाऱ्या काळातल्या शिवसेनेच्या फुटीला डॅमेज कंट्रोलसाठीची ही पहिली बैठक आहे। त्यामुळे आज चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि बाकी जिल्ह्यातले जे दोन एक आमदार आहेत सोबत त्यांच्या आणि बाकी लोक हे आत्ता मुंबईत आहेत आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत। आता मुद्दा आहे तो झेडपी इलेक्शनमधला, त्याच्यातले जे सहा झेडपी मेंबर निवडून आलेले आहेत हे सत्तार गटाचे आहेत, म्हणजे ते शिवसेनेचे नाही आहेत, ते सत्तार गटाचे आहेत। त्याच्यातले बलांडे जे आहेत ते आज सत्तारांना भेटायला गुवाहाटीलासुद्धा गेलेले आहेत। आता हे सगळं चित्र म्हणजे शिवसेनेची जी बांधणी आहे त्या बांधणीला एकदा पुन्हा एकदा साथ घालण्याचं काम उद्धव ठाकरे या निमित्ताने करणार आहेत। ही संध्याकाळची बैठक उद्या संध्याकाळी आहे, म्हणजे आता बऱ्यापैकी 24 तासांचा वगैरे अवधी आहे। पण त्या अवधीच्या आधीच ज्या पद्धतीने एक स्ट्रॅटेजी केलेली आहे त्या स्ट्रॅटेजीनुसार उद्धव ठाकरे आता जात आहेत। बघूयात येणाऱ्या काळात काय होतं ते आणि कशा पद्धतीने उद्धव ठाकरे औरंगाबादची शिवसेना म्हणजे मुंबईनंतरचा सगळ्यात मोठा बालेकिल्ला ज्याच्यावर बाळासाहेब ठाकरेंनी नितांत प्रेम केलं असं हे औरंगाबाद शहर, या औरंगाबाद शहरामध्ये कशा पद्धतीने येणाऱ्या काळात शिवसेने स्ट्रॅटेजी राहते आम्ही तुम्हाला कळवतच राहू। धन्यवाद मित्रांनो।